मित्रांनो, इथे आता बॉम्ब चाललाय बघा कसा. तर इथे प्रोफेशनल प्लेयर आपले बसलेले आहेत, संकेत महाडिक, आणि इथे सगळे वॉर्मअप करत आहेत. वॉर्मअप आता बघा जोरात चालू झालंय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिल, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे ध्यानधीची प्रॅक्टिस बघण्यासाठी, आणि आपल्यासोबत आहे इथे ओम साई माऊली गोविंदा पथक. आता कशा रीतीने आता इथे ठरला होतील आणि प्रॅक्टिस कशी काय करतायत ते आता आपण सगळं इथे बघणार आहोत. आणि आज आहे नारली पौर्णिमा, आणि नारली पौर्णिमेच्या दिवशी इथे दहीहंडी फोडली जाते, ती आता आपण बघणार आहोत. आणि किती ठरला होतात तेही आज आपण बघणार आहोत इथे. चला जाऊया. आणि इथे प्रॅक्टिस चाललेली आहे जोरामध्ये, वॉर्मअप चाललेलं आहे मागे तुम्हाला इथे दिसत असेल. आता याच्यामध्ये तांदूळ आपला जाणार, दही, दूध, हळदी, कुंकू. हे तांदूळ घेतलं ना सर्वांनी. हे देवा जागेवरच्या देवा महाराजा, दरवर्षी प्रमाणे यावर्षी आपली मानाची अंडी आपण इथे साजरी करत आहोत. जर कोणत्याही मुलाकडून चुकी झाली असेल तर त्यांना माफ कर, आणि जसा दरवर्षी आम्हाला साथ देतो तशी हर वर्षी साथ दे. ही तुझ्या आम्ही प्रार्थना. हर हर महादेव. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत आता राहुल लाड, ओमसाई माऊली गोविंदा पथकाचे अध्यक्ष. तर आपला हा पथक कधीपासून चालू झाला? हा आपला पथक 2014 पासून आपण चालू केलेला आहे. आम्ही याच्या अगोदर म्हणजे आमची एक छोटासा ग्रुप होता जो आम्ही मालाडचं ओम ब्रह्मांड आहे तिकडे जाऊन शिकत होतो. तिकडं शिकवून मग नंतर बोललो की आता मालाडमध्ये तर त्यांचं भरपूर नाव आहे, आणि ते त्यांनी जय जवान जोगेश्वरीचा जो उपनगरचा राजा आहे त्या लोकांनी तिथं शिकले आहे, आणि आम्ही मालाडमध्ये जाऊन शिकलो. मग आता बोललो ते जय जवान तर बघितलं तर उपनगरचा राजा आहे, मालाडमध्ये ओम ब्रह्मांड आहे. तसं बोललं की कांदिवलीमध्ये पण असं कोणतरी हवं आहे की त्याचं पण नाव गाजलं पाहिजे. त्याच्यामुळे मग आम्ही सर्व पोरांनी विचार केला की आपण कांदिवलीमध्ये सगळं म्हणजे सगळं एरियामधून थोडी थोडं पोरं घेऊन आपण पण एक नवीन पथक ओपन करूया. त्याच्यामुळे सर्व पोरांची आम्हाला साथ लाभली, आणि तसंच आमच्या 2014 ओम साई माऊली गोविंदा पथक आम्ही स्थापन केलं. तर आता या मंडळामध्ये आपल्या या पथकामध्ये किती मुले आहेत? आता सध्या बघायला गेलो तर आपण 100 पोरं आहेत. म्हणजे कसं अजूनपर्यंत थोडी थोडी पोरं यायची बाकी आहेत. आपण कुठे कुठे होतो? आपण 19 ऑगस्टला
आपली दहीहंडीचा सण आहे, तर आपण सुरुवात आपण ठाण्यापासून करतो, ठाणे बोरिवली मालाड असं करून आपला जो एरिया आहे तो कवर करतो आपण. ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहे विवेक कारवे आणि हा आहे म्हणून मंडळ असे हा मुलं बोलतात. आणि ह्या वर्षी तुम्ही किती थर मारणार आहेत? कारण का आता 2 वर्ष दहीहंडी बंद असल्यामुळे आपण खरोखर नवीन आहे आपल्याकडे. आपण पहिल्या वर्षी 7 थर लावले होते आणि तिसऱ्याच वर्षी आपल्या मंडळाने 8 थराचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला पण थोड्यासाठी चुकला. त्यानंतर थोडं पोरं तुटले गेले, त्यामुळे आता नवीन पोरं असल्यामुळे यावर्षी तर आम्ही 7 थराचं हे केलं आहे, पण मुलांचा होप्स असेल तर आम्ही यावर्षी पण 8 थराचा प्रयत्न नक्की करू. ठीक आहे. तर आता ह्या पथकाचे सल्लागार आहेत तेजस तावडे. यावर्षी आपल्या मंडळाचा सराव कसा चाललेला आहे? आता यावर्षी सराव तर 2 वर्षांनी जास्त उत्साहाने चालला आहे, तर पोरांमध्ये उत्साह जास्त आहे 2 वर्षानंतर. हां, अच्छा. तर आता तुम्ही यावर्षी काय ठरवलं, किती थराची तुम्ही हंडी मारणार यावर्षी? यावर्षी 2 वर्षानंतर आता पोरं तर कुठे सध्या आहेत ना, पण आमच्या मंडळामध्ये पोरांचा उत्साह जास्त आहे, यावर्षी आम्ही 7ची ट्राय कडक यावर्षी लावणार आहे. त्यांनी फक्त आहे ना हात वर, फक्त असं वर करून उभं राहायचं आहे, समजलं ना सर्वांनी? पण कोणी एकामेकांच्या अंगावर झोपायचं नाहीये, फक्त हात सगळ्यांना असं वर करून पूर्ण जागा कव्हर करून घ्यायचं आणि पूर्ण सर्कल करून घ्या, म्हणजे एका साईडला कोणी उभं राहू नका, पूर्ण सर्कल पूर्ण असं सर्कल करून. जुन्या मुलांना माहिती आहे, नवीन पोरांनी लक्षात ठेवा, कारण की आपण हा मान फक्त इथे देत नाही, आपण सर जाग जिथे अंडी काळी आपण जातो ना, तर सर्व अंडी काळी आपण जागेला नारळ देतो आणि नंतर ट्राय लावतो. त्यासाठी व्यवस्थित नीट बघा, एकामेकांना झोपू नका, व्यवस्थित फक्त हात वर करून सगळ्यांना अशा करायचं, चारी बाजूला पोरं ठेवा. बस हात ठेवा. बोला गणपती अप्पा, गणपती अप्पा, बोल बाजीराम, बोल बाजीराम, म्हटलं देवी माते की जय, जोगेश्वरी माते की जय, एकवीरा माते की जय, वाराई माते की जय, जागे वाले की जय. गणपती अप्पा मोरया, गणपती अप्पा मोरया, बोल बाजीराम, बोल बाजीराम, मातादेवी माते की जय, जोगेश्वरी माते की जय, एकवीरा माते की जय, वाराई माते की जय, कृष्ण भगवान की जय, साईनाथ महाराज की जय, जागे वाले की जय, जागे वाले की जय, गणपती अप्पा मोरया, गणपती अप्पा मोरया, बोल बाजीराम, बोल बाजीराम, मातादेवी माते की जय, जोगेश्वरी माते की जय, एकवीरा माते की जय, योगेश्वरी माते की जय, एकवीरा माते की जय, वाराई माते की जय, कृष्ण भगवान की जय, साईनाथ महाराज की जय, जागे आले की जय, जागे आले की जय, गणपती अप्पा मोरया, गणपती अप्पा मोरया, बोल बाजीराम हरी की जय, बोल बाजीराम हरी की जय, मातादेवी माते की जय, योगेश्वरी माते की जय, एकवीरा माते की जय, वाराई माते की जय, भगवान की जय, साईनाथ महाराज की जय, जागे आले की जय, जागे आले की जय, गणपती अप्पा मोरया, गणपती अप्पा मोरया, बोल बाजीराम हरी की जय, बोल बाजीराम हरी की जय, मातादेवी माते की जय, योगेश्वरी माते की जय, एकवीरा माते की जय, वाराई माते की जय, भगवान की जय, साईनाथ महाराज की जय, जागे आले की जय, जागे आले की जय, गणपती अप्पा मोरया.
तर मित्रांनो, आता आपण बघितलं इथे एक एक्का, दोन एक्का, तीन एक्का असे सगळे आता उचलत गेलेले आहेत आणि आता डायरेक्ट आता सलामी मारणार आहे कदाचित. ते आता आपण पुढे बघूया काय करत आहेत ते. गोविंदा पथक
के हमारे सब बाल गोपाल के आज वार्तालाप करने का मुझे अवसर मिला, बहुत बढ़िया लगा। और ये आप ही लोग जो भारत की संस्कृति को जीवित रखे हो, क्योंकि मैं भी पहले जब हमारा भी दहनदी का पतक था तो मैं भी साथ के वही बोल रहा था, साथ के थर के बेस में था। तो और वो टाइम पे तो जोश ही अलग रहता है, खाना मिला के पानी मिला के नहीं, पर एक जन्माष्टमी के जोश में सब लगे रहते हैं। और मैं आप सब लोग को अभी वही इंश्योरेंस का ही बात चालू था कि अपने जितने भी बाल गोपाल हैं उनको इंश्योर करें। और मेरा मानना ऐसा है कि भाई हम अपने समाज को प्रेजेंट कर रहे हैं और जो भी नियम रहेगा वो करो, बाकी का तो हम है ही देखने के लिए, पर जितना भी होगा समाज को आप लोग जोड़ के रखो और एक अपना एक ऐसा छवि जन्माष्टमी के टाइम, क्योंकि जन्माष्टमी के टाइम हमको पता है हम भी यंगस्टर थे कि भाई अपनी बादशाह है ना, पर बाइक बाइक बाद में जब हम दहनदी करते थे तो बाइक पहले आदमी ऊपर रहता है, बाद में बाइक ऊपर रहता है आदमी नीचे रहता है, तो वो सब चीज़ ना हो उसको अवॉइड करना। बाकी का तो हम तो है ही आपके साथ और ये तो अभी एक माध्यम है जुड़ने का और आगे भी जुड़े रहेंगे। और इतना मैं बोल देता हूँ कि कभी भी किसको कुछ भी तकलीफ होगी एनी टाइम ये भाई लोग को बोल के आप बोलना, और वो तकलीफ का ऐसा कोई तकलीफ नहीं, इसका समाधान हमारे पास नहीं है, इतना छाती ठोक के बोल देता हूँ हर एक जन को। ओके सर जी, चलो अरे बोल बजे रंग बली की जय। मित्रांनो आता जो थर लागला आहे ते आता या ह्या थरामध्ये आता हंडी फोडणार आहेत, तर आता बघूया किती मुलं आहेत ती आता मोजली जातात आणि स्वतःचे नंबर सांगतात किती वेळा नंबरवरती उभे आहेत ते। लाईन वगैरे किती मोठी लागलेली आहे, लालबागची लाईन लागली आहे समोसे खायला। मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा, हे व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। तर अशाच पर्यंत नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।